हाय फ्रेंड्स, आज आपण शिकणार आहोत ॲडिशन ऑफ लाईक फ्रॅक्शन. आज जर आपण वेगळ्या पद्धतीनं शिकणार आहोत, बघूया जमतं का. जर लक्ष देऊन बघा काळजीपूर्वक, जेणेकरून तुम्हाला याचे उत्तर सापडता येतील. ॲडिशन ऑफ लाईक फ्रॅक्शन, तर करूया सुरुवात. बघा या ठिकाणी फर्स्ट एक्झाम्पल मी लिहितो आहे 3/5 + 2/5. मित्रांनो, लाईक फ्रॅक्शन म्हणजे काय असतं तुम्हाला मी काल सांगितलं होतं, की ज्या दोन संख्यांचा डिनोमिनेटर सेम असतो तो असतो लाईक फ्रॅक्शन. मग इथं 5/5 दोन्ही सेम आहे, मग आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, जेव्हा लाईक फ्रॅक्शनमध्ये डिनोमिनेटर सेम असतो तेव्हा फक्त न्यूमिरेटरची ॲडिशन करायची आहे. 3 + 2 = 5, आणि डिनोमिनेटर हा सेम ॲज असेल 5, म्हणजे ॲडिशन झालेली आहे. मित्रांनो, सेकंड एक्झाम्पल आहे 2/17 + 11/17. आता तुम्हाला माहीत आहे की जर डिनोमिनेटर सेम असेल तर फक्त न्यूमिरेटरची ॲडिशन करायची असते, तर या ठिकाणी आपण न्यूमिरेटरची ॲडिशन करूया. 11 + 2 = 13, आणि 13/17. हे झाले दोन एक्झाम्पल लाईक फ्रॅक्शनचे. आता आपण तिसरं एक्झाम्पल करूया लाईक फ्रॅक्शनचं. थर्ड एक्झाम्पल आहे बघा या ठिकाणी 9/25 + 7/25. मित्रांनो, पुन्हा एकदा लक्षात ठेवा, डिनोमिनेटर सेम, ॲडिशन वरचेचे असेल. या ठिकाणी दोन्ही मिळून किती होतं, 16/25. अशा पद्धतीनं आपण लाईक फ्रॅक्शनची ॲडिशन करू शकतो. हे अत्यंत सोपं आहे आणि तुम्हीसुद्धा करू शकता. दोन एक्झाम्पल तुमच्या सरावासाठी देत आहे, तुम्ही करा. या ठिकाणी फोर्थ नंबरचं एक्झाम्पल आहे 27/50 + 7/50. याची ॲडिशन काय असेल तुम्हाला करायचं आहे. त्याचबरोबर फिफ्थ नंबरचं एक्झाम्पल आहे या ठिकाणी 24/100 + 37/100. दोन्हीची ॲडिशन करा आणि उत्तर काय येतं ते शोधा. तुम्हाला समजलं आहे की ॲडिशन ऑफ लाईक फ्रॅक्शन कसं करायचं आहे. तर आता मी तुम्हाला ॲडिशन ऑफ अनलाईक फ्रॅक्शन सांगणार आहे. काळजीपूर्वक बघा, हे थोडंसं त्यापेक्षा अवघड आहे समजण्यासाठी. जर तुम्ही काळजीपूर्वक बघितलं तर तुम्हाला नक्की हे येऊ शकतं. आता या ठिकाणी बघा, हे सोडवण्यासाठी दोन पद्धती आहेत. मी पहिली पद्धत आधी दाखवतो आणि त्यानंतर तुम्हाला दुसऱ्या पद्धतीने सांगतो. पहिल्या पद्धतीमध्ये मित्रांनो काय करायचं असतं, डिनोमिनेटर हा सेम करून घ्यायचा. जसं की या ठिकाणी बघा, आपल्याकडं आहे 2/3 आणि इकडं +1/4. तर इथं आहे 3 आणि इथं आहे 4. तर आपल्याला सुरुवातीला काय काढायचं, LCM काढायचा 3 आणि 4. मग काय करावं लागेल, 3 टेबल, मग 3 1 = 3, 3 2 = 6, 3 3 = 9, 3 4 = 12, 3 5 = 15. या ठिकाणी 3 आणि 4 टेबल लिहून घ्यायचा. त्यामध्ये कोणती संख्या सारखी ते बघायची. 4 बघूया, 4 1 = 4, 4 2 = 8, 4 3 = 12. अरे या ठिकाणी 12 आहे, या ठिकाणी 12 आहे, म्हणजे मी या ठिकाणी दोन्हीचा डिनोमिनेटर हा 12 करू शकतो. मग कसा करणार तो 12, तर मला या ठिकाणी 2/3 × वर आणि खाली दोन्हीला सुद्धा एका संख्येने मल्टिप्लाय करायचं आहे. 3 4 = 12, म्हणून या ठिकाणी 4 मल्टिप्लाय करणार, या ठिकाणी सुद्धा 4 मल्टिप्लाय करणार. 2 4 = 8 आणि 3 4 = 12, म्हणजे आता या ठिकाणी याचा डिनोमिनेटर 12 झाला. आता दुसरी संख्या 1/4, याच पद्धतीनं 1/4 सुद्धा करून घेऊया. 1/4, पण 4 कितीचा 12, 4 1 = 4, 4 2 = 8, 4 3 = 12, म्हणजे या ठिकाणी मल्टिप्लाय बाय 3. जर डिनोमिनेटरला आपण 3 ने मल्टिप्लाय करतो तर न्यूमिरेटरला सुद्धा 3 ने मल्टिप्लाय करायचं आहे. 3 1 = 3 आणि 4 3 = 12. मित्रांनो, जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी फर्स्टचा सुद्धा डिनोमिनेटर 12 आला आहे, सेकंडचा सुद्धा डिनोमिनेटर 12 आलेला आहे. मग आपण या दोघांची ॲडिशन करून घेऊ. असे असेल ते 8/12 + 3/12 = 8 + 3 = 11/12. म्हणजे एकंदर या ठिकाणी आपल्याला काय समजून घ्यायचं आहे, तर आपल्याला अनलाईक फ्रॅक्शनचे सुद्धा लाईक फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला त्याचं उत्तर शोधायचं आहे. मित्रांनो, मी आपल्याला आता पद्धत दुसरी दाखवणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला कशा पद्धतीने करायचं बघून घ्या. जर समजा या ठिकाणी डिनोमिनेटर सेम नाही तर 2/3 याला काय करायचं आहे, दुसऱ्याच्या
जो दुसरी संख्या आहे तिच्या डिनोमिनेटरने मल्टीप्लाय करायचा आहे, म्हणजे मल्टीप्लाय बाय 4 मल्टीप्लाय बाय 4 प्लस या ठिकाणी जे दुसरं फ्रॅक्शन आहे त्याला सुद्धा पहिल्याच्या डिनोमिनेटरने मल्टीप्लाय करायचं आहे, म्हणजे या ठिकाणी 3 या ठिकाणी 3. आता बघा 4 2 जा 8 बाय 3 4 जा 12 प्लस 3 1 जा 3 बाय 4 3 जा 12. जसं आपण सुरुवातीला केलं तसं डिनोमिनेटर सेम झाला आहे, डिनोमिनेटरची ॲडिशन करायची नाही आहे, फक्त न्यूमिनेटरची ॲडिशन करायची आहे, म्हणजे 8 प्लस 3 11 11 बाय 12 अशा पद्धतीने आपण करू शकतो. दुसरं एक्झाम्पल बघूया ज्यामध्ये बघा 3 बाय 7 प्लस 6 बाय 10 अशा पद्धतीने आहे. मग मित्रांनो या ठिकाणी बघा डिनोमिनेटर सेम आहे का हो, तर डिनोमिनेटर सेम नाही आहे. तर मग कसं करणार आपण, तर आपण दुसरी पद्धत अवलंबूया. दुसरी पद्धत असं वाटतं की जरा सोपी आहे, बघूया. मग 3 बाय 7ला या ठिकाणी 3 बाय 7ला आपल्याला मल्टीप्लाय करायचं आहे दुसऱ्या नंबरच्या डिनोमिनेटरनं, म्हणजे या ठिकाणी 10 या ठिकाणी 10 प्लस या सेकंड डिनोमिनेटर न्यू फ्रॅक्शनला पहिल्या डिनोमिनेटरनं 6 मल्टीप्लाय बाय 7 बाय 10 मल्टीप्लाय बाय 7. मग 10 3 जा या ठिकाणी 30 आणि 7 10 जा 70 प्लस 6 7 जा 42 आणि 10 7 जा 70. मित्रांनो डिनोमिनेटर झालं की नाही सेम. आता न्यूमिनेटरचं ॲडिशन करूया, 30 म्हणजे 2 प्लस 0 2 आणि 3 प्लस 4 7 बाय 70. अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी एक्झाम्पल सोडू शकतो. आहे ना मित्रांनो सोपं. मित्रांनो हे एक्झाम्पल बघा, हे थोडंसं वेगळं आहे. या एक्झाम्पलमध्ये बघा आपण जर घेतलं 8 बाय 12 प्लस या ठिकाणी 5 बाय 4 आहे. या 5 बाय 4मध्ये तुम्ही बघा 4चा टेबल जर आपण 3 म्हटलं तर 12 होऊ शकतो, म्हणजे दोन्हीला क्रॉस मल्टिप्लाय करायची गरज नाही आहे. या ठिकाणी 5 बाय 4 मल्टिप्लाय बाय मल्टिप्लाय बाय, जर आपण खालच्या म्हणजे डिनोमिनेटरला न्यूमिनेटरला एकाच संख्येने गुणलं तर जे अपूर्णांकाचं मूल्य सारखं राहतं. मग इथं 8 बाय 12 प्लस 5 3 जा 15 आणि 4 3 जा 12 झालं का मित्रांनो डिनोमिनेटर सेम. मग सिम्पली याची ॲडिशन करून घ्या आणि डिनोमिनेटर जशाच तसं लिहा. जेव्हा तुम्ही अनलाईक किंवा लाईक कोणत्याही फ्रॅक्शनची ॲडिशन करता तेव्हा डिनोमिनेटरची ॲडिशन करायची गरज नाही आहे, तुम्हाला फक्त न्यूमिनेटरची ॲडिशन करायची आहे आणि डिनोमिनेटर सेम ॲज लिहायचा आहे. या ठिकाणी पुढील एक्झाम्पल बघा मित्रांनो, या एक्झाम्पलमध्ये आपल्याला ॲडिशन करायची आहे. ॲडिशन करताना कसे करणार आपण, तर 15च्या किंवा 6च्या टेबलमध्ये 15 येत नाही, 15च्या तर येत नाही. मग आपण काय करूया, डायरेक्टली फर्स्ट नंबरला सेकंडच्या डिनोमिनेटरनं मल्टीप्लाय करू आणि सेकंडला फर्स्टच्या डिनोमिनेटरनं मल्टीप्लाय करू. कसं असणार ते, 7 बाय 15 मल्टीप्लाय बाय दुसऱ्याचा डिनोमिनेटर 6 आहे, म्हणजे 6 मल्टीप्लाय बाय 6 प्लस या ठिकाणी 2 बाय 6 मल्टीप्लाय बाय 15 मल्टीप्लाय बाय 15. मग 7 6चा 42 बाय 15 6 जा 90 प्लस 15 2 जा 30 बाय 15 6 जा 90. डिनोमिनेटर इज सेम. मग या ठिकाणी आपल्याला 72 बाय 90 अशा पद्धतीने आपलं उत्तर आलेलं असेल. मित्रांनो आता तुम्हाला सोडण्यासाठी मी काही एक्झाम्पल देणार आहे, ते एक्झाम्पल तुम्हाला सोडून बघायचे आहेत. काय बघावलं होतं या ठिकाणी. नेक्स्ट एक्झाम्पल आहे जे सरावासाठी आहे फॉर प्रॅक्टिस. तर या ठिकाणी तुम्ही एक्झाम्पल बघा, फर्स्ट आहे 9 बाय 7 प्लस 2 बाय 4. त्यानंतर सेकंड एक्झाम्पल आहे 5 बाय 13 प्लस 9 बाय 8. त्यानंतर थर्ड एक्झाम्पल आहे 7 बाय 12 प्लस 2 बाय 10 आणि त्यानंतर पुढचं फोर्थ नंबरचं एक्झाम्पल आहे ज्या ठिकाणी 3 बाय 10 प्लस 2 बाय 5 आणि फिफ्थ नंबरचं लास्ट एक्झाम्पल आहे 9 बाय 8 प्लस 2 बाय 6. तर हे सर्व एक्झाम्पल तुम्हाला सोडवायचे आहेत. व्हिडिओ पॉज करा आणि सर्व एक्झाम्पल सोडून या ठिकाणी समजून घ्या.